आजपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास महागला आहे. 1 एप्रिलपासून एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांना टोलासाठी किमान 35 रुपये अधिक मोजावे लागतात. याआधी मार्गावरून प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनांसाठी 195 रुपये इतका टोल आकारला जायचा. मात्र 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर 3 वर्षांनी 18% वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यामुळे या अधिसूचनेनुसार टोलच्या दरात आता 35 रुपयांची वाढ होऊन हलक्या वाहनांसाठी टोलचा दर 230 रुपयांवर पोहोचलाय. दर 3 वर्षांनी 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाते. पूर्वी होते तेच टोल ठेवलं पाहिजे होतं. आता वाढवले टोल काय ऍक्च्युली काय ते सुविधा देत नाही काय नाही. फुगं लूट आहे मारेल मोठ्या लोकांचे खाली नुसते खिसे भरायचे काम आहे. आम जनतेला सगळं हाल करून टाकते. टोल दरवाढ जी आहे ती खूपच अन्यायकारक आहे आणि तो कमीत कमी असावा. कारण रोज जाणाऱ्या येणाऱ्यांचे खूप हाल होतात. त्यामुळे ग्राहकांचे तोटे आणि रोड त्याप्रमाणे चांगले बनवलेले नाही आहे जसे टोल घेतात त्याप्रमाणे आणि काय पारदर्शकता पण नाही आहे. तर लुटमार करतायत तिच्या टोलवाल्या. त्याप्रमाणे रोड वाढवायला नाही पाहिजे होतं. त्यामुळे रोड तसे चांगले झालेले नाही आहेत ना. तर दर वाढवायची काही गरज नसते.